मित्रांनो आज आपण थर्ड सेमेस्टरला सुरुवात करणार आहोत. यापूर्वी थर्ड सेमेस्टरला सुरुवात करीत असताना इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स मधील संविधानाचे वैशिष्ट्य बघितलेले आहात, मूलभूत अधिकार बघितलेले आहात. आज आपण मूलभूत कर्तव्ये यावर चर्चा करणार आहोत. आपल्याला माहित असेल का मूलभूत कर्तव्य काय आहे. सुरुवातीला मूळ संविधानात मूलभूत कर्तव्याचा उल्लेख नव्हता. कर्तव्याशिवाय अधिकार असणे म्हणजेच अराजकता असते आणि अराजकतेशिवाय कर्तव्य असणे म्हणजे गुलामगिरी असते. आणि त्यामुळे जर विकास घडवून आणायचा असेल, राष्ट्राची प्रगती करावायची असेल, तर अधिकाराप्रमाणे कर्तव्य सुद्धा असणे आवश्यक आहे. कारण अधिकार व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यामुळे 42वे संविधान संशोधन करून संविधानात कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. साम्यवादी देशात कर्तव्याचा उल्लेख आहे. यांची प्रेरणा घेऊन मूलभूत कर्तव्य असावे या आधारावर संविधानात कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. कारण कर्तव्य असल्याशिवाय व्यक्तीचा म्हणजे देशाचा विकास होऊ शकत नाही आणि त्यामुळे देशाची एकता एकात्मता व अखंडता जर टिकवून ठेवायची असेल तर अधिकाराप्रमाणे कर्तव्य असणे आवश्यक आहे. या कर्तव्यामुळे देशात एकता निर्माण होते, अखंडता टिकून राहत असते आणि सहकार्याची भावना निर्माण होत असते आणि याकरिता संविधान संशोधनाद्वारे भारतीय नागरिकांना एकूण असे 10 मूलभूत कर्तव्ये देण्यात आली. कारण कर्तव्य असल्याशिवाय अधिकाराचा योग्य असा वापर करता येत नाही आणि त्यामुळे अधिकाराला जोड म्हणून कर्तव्य असणे आवश्यक आहे. हे एकमेकांस परस्पर पूरक आहे याची जाणीव येऊ लागली आणि त्यामुळे 42व्या संविधान संशोधनानुसार कर्तव्य हे संविधानात समाविष्ट करण्यात आली असून भारतीय नागरिकांना एकूण 10 मूलभूत कर्तव्ये देण्यात आली. नंबर 1, राज्यघटना, राष्ट्रध्वज व राष्ट्रपती यांचा मान सन्मान. स्वातंत्र्य लढ्यात पेरत ठरलेल्या व्यक्तीचा मान सन्मान करणे, देशाची एकता व एकात्मता टिकवून ठेवणे, देशाचे संरक्षण करणे व वेळ प्रसंगी आक्रमण झाल्यास देशाच्या संरक्षणाकरता धावून जाणे, वर्ग विरहित बंधुभाव व स्त्रियांना जाचक अशा अटी मानणे,
देशाच्या संस्कृतीचे व गौरवशाली परंपरेचे जतन करणे, वन सरोवर नद्या यांच्यावर प्रेम व बुद्धया दाखवणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे व हिंसाचारापासून वंचित राहणे, विज्ञानाची प्रगती व मानवता यांचा विकास साधणे, व्यक्तिगत व सार्वजनिक उत्कर्षाचा विकास करणे, असे एकूण 10 मूलभूत कर्तव्य नागरिकांना प्राप्त झालेले आहे. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातो मूलभूत कर्तव्य सांगा, तुम्हाला लिहायचं आहे का मूलभूत कर्तव्य काय आहे, कारण हे असल्याशिवाय अधिकाराचा योग्य असा वापर करता येत नाही आणि त्यामुळे कर्तव्याला सुद्धा विशेष असे महत्व देण्यात आले आणि त्यामुळे साम्यवादी देशाचे देशामध्ये जे काही संविधानामध्ये उल्लेख केलेला होता त्यांची प्रेरणा म्हणून संविधान संशोधनाचा भारताच्या संविधानात कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. आणि त्यामुळे तुम्हाला कधी एका जागेत विचारतात जागा सुद्धी संविधान संशोधनानुसार भारतीय नागरिकांना मूलभूत कर्तव्य देण्यात आली, मंत्रालयाचा आहे 42 संविधान संशोधनानुसार किंवा एकूण किती दिलेली आहे तर 10 लक्षात ठेवा. नेक्स्ट डेटला आपण कार्यकारिणीवर आपण अभ्यास करू. ठीक आहे.